शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारत मातेला शिव्या देतो, हिंदूंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करायची हिम्मत नाही तुमची? त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि या ठिकाणी मात्र अख्खा पोलीस फोर्स नारायणराव राणेंना पकडण्याकरता आता नाशिकहून निघालाय, मग दुसरं पुण्याहून निघालाय। खरं म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये हा कॉग्निझेबल ऑफेन्सच नाही, हा कायद्याच्या भाषेतला कॉग्निझेबल ऑफेन्स नाही, पण त्याला ऑफेन्समध्ये जबरदस्ती कन्व्हर्ट करायचं। आणि मी तर त्या आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटत ते का स्वतःला छत्रपती समजतात का, की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा। कोणत्या कायद्याने हा अधिकार दिलाय? मुळामध्ये हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, तो कॉग्निझेबल जर केला तुम्ही तरी जे सेक्शन लावले आहेत त्या सेक्शनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा त्यांची जबानी घ्यावी लागेल, त्यांची बाजू ऐकावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला कारवाई करता येईल। मात्र ज्या प्रकारे पोलिसांचा गैरवापर चाललेला आहे आणि महाराष्ट्रांच्या पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, मी 5 वर्ष त्यांच्यासोबत काम केलंय, त्यांची क्षमता मला माहिती आहे आणि संपूर्ण देशामध्ये निष्पक्ष पोलीस म्हणून महाराष्ट्राचं पोलीस दल ख्यातीप्राप्त आहे। पण आता ज्या प्रकारे या पोलीस दलाचा ऱ्हास मी पाहतोय, सरकारने बस म्हटल्यानंतर काही लोक लोटांगण घालतायत। कायदा जिथे योग्य असेल तिथे कारवाई केलीच पाहिजे, पण केवळ सरकारला खुश करण्याकरता पोलीस दल जर कारवाई करायला लागलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची प्रतिमा ही तशी राहणार नाही। आधीच या सरकारच्या काळात जी वसुली कांड झाली आहे त्या वसुली कांडांमुळे महाराष्ट्रातल्या प्रामाणिक पोलिसांवर देखील देशातल्या इतर पोलीस दलाचा किंवा लोकांचा जी नजर आहे ती नजर बदललेली आहे। आणि अशा परिस्थितीत ज्या प्रकारे पोलिसांचा वापर हे सरकार करतंय, मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये पोलीस जीवी सरकार झालंय।